आज सकाळी साधारणपणे 9:15 वाजता एक माहिती मिळाली होती गोपनीय बातमीदारामार्फत, किसाने कांबळे या गावामध्ये एक गोवंश कापला जात आहे म्हणून. मी स्वतः आणि आमचे स्टाफ घटनास्थळी पोहोचलो होतो. आम्ही पंचनामा कारवाई करत असताना त्या ठिकाणी 3-4 गोरक्षक आले आणि त्यामुळं त्या ठिकाणी असणारे कसाई आणि गोरक्षक यांच्यामध्ये मारामारी झाली. लाथाबुक्क्यांनी मारहाणीमध्ये एक गोरक्षक जखमी आहे, सध्या तो उपचार घेत आहे आणि त्याची प्रकृती चांगली आहे. आतापर्यंत आम्ही 5 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे. या गुन्ह्यामध्ये 12 ते 15 आरोपी आहेत. घटनास्थळावरून काही वाहनं, मोबाईल, गुन्ह्यामध्ये वापरलेली 4-चाकी गाडी जप्त केलेली आहे. तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून आम्ही आवश्यक ते सॅम्पल तपासणीसाठी कलेक्ट करून घेतलेले आहेत. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पाहत रहा कोकणचं युवा न्यूज चॅनल कोकण तक.